केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा, पण कराडमध्ये शेतकऱ्यांना उसाऐवजी भात लावणीचा सल्ला दिल्यानं शेतकरी संतप्त. ऊस उत्पादनावरती बंदी न घालता ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे प्रयत्न करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर, तटकरे कुटुंबात पडलेल्या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का. पुणे औरंगाबाद सह राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती, सर्व जागांवर मुलाखती सुरू केल्यानं स्वबळाच्या चर्चांना उधाण. भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून युतीच्या जागा वाटपात जास्त जागा मागण्याचा अधिकार, उद्धव ठाकरेंच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचं उत्तर. टोलमुक्तीचं आश्वासन सरकारनं न पाळल्यानं सुप्रिया सुळेंचा आंदोलनाचा इशारा, ठाण्यातून करणार आंदोलनाची सुरुवात. राष्ट्रवादीला संधी साधूंचा पक्ष म्हणत प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसशी बोलणी, लवकरच आघाडी करण्याचे दिले संकेत. पाऊस कमी होताच आजारांनी काढलं डोकंवर, पुण्यामध्ये डेंग्यू तर नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे नागरिक हैराण. मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या जालन्यातील बलात्कार पीडित मुलीनं घेतला अखेरचा श्वास, आरोपी अद्यापही मोकाट. कारवाईच्या मागणीसाठी उद्या सुप्रिया सुळे उतरणार रस्त्यावर. आणि मुंबईतल्या तेजुकाया मंडळाची पर्यावरणपूरक मूर्ती, कागदाच्या लगद्यापासून बनवली 22 फुटांची मूर्ती.